आज आपण आझाद मैदान मुंबई येथे महाराष्ट्र राज्य संघर्ष परिचालक संघटना यांच्या वतीने होत असलेला मोर्चा काल राणीबाग बायखळातून काही म्हणजे हजारो संख्येचे मुलं उपस्थित होते. त्या मुलांना इथून पोलिसांकडून बळजबरीनं त्या संघर्ष परिचालकांना पोलीस व्हॅनमध्ये लागून आझाद मैदानमध्ये सोडण्यात आलं होतं. काल दिवसभरापासून काही विरोधी पक्षनेते धनंजयजी मुंडे साहेब व इतर पक्ष अपक्ष आमदार व इतर पक्षाचे आमदार यांनी सुद्धा मोर्चाला जाहीर पाठिंबा दिला. या मोर्चाला पाठिंबा दिल्याच्यानंतर अहोरात्र रात्रीचा सुद्धा संघर्ष परिचालक रात्रीचे सुद्धा त्यांनी उपोषण त्यांचं कंटिन्यूमध्ये आंदोलन चालूच होतं. आतासुद्धा संघर्ष परिचालकांचं आनंद आंदोलन चालूच आहे. त्यांची एकच मागणी आहे की महाराष्ट्र राज्य संघर्ष परिचालक संघटना यांच्या वतीने आय टी महामंडळामध्ये मागील शासनामध्ये पण आणि या शासनामध्ये पण आम्हाला न्याय मिळालेला नाही. चार वर्ष झालं माननीय ग्रामकाश्मीर आश्वासन देऊन सुद्धा आमची मागणी पूर्ण झालेली नाही. यावेळी संगणक परिचालक पद निश्चित करून महाराष्ट्र आय टी महामंडळाकडून नियुक्ती देणे यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे. जोपर्यंत शासन आमचा निर्णय देणार नाही. काल रात्री पण आम्ही या ठिकाणी आंदोलन होतं. आज दिवसा पण आझाद मैदान सोडणार नाही. शासनानं पोलिसांचा बळाचा वापर केला किंवा वेगळे काही केलं तर आम्ही मुंबई जाम केल्याशिवाय राहणार नाही आणि ते शासनाला महागात पडेल. ते माननीय मुख्यमंत्री हे त्या सर्व आंदोलनाला जबाबदार असतील, सर्व नुकसानाला जबाबदार असतील आणि जोपर्यंत मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही असा मी आणि महाराष्ट्रातील सर्व संघटना परिचालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष आणि सर्व संघटना परिचालकांनी निर्धार केलेला आहे. दुसरा दिवस आज मुंबईमध्ये सर्व संघटना परिचालक काल रात्रीपासूनच पोलीस प्रशासनानं एक लाठीचार्ज करण्याचा प्रयत्न म्हणा किंवा संघटना परिचालकांचा मोर्चा यांच्या आमच्या ज्या न्याय आणि मागण्यासाठी आपण जे आम्ही मोर्चा काढलेला आहे ते कुठेतरी दडपणीस आणण्यासाठी या शासनाकडून पोलीस प्रशासनाच्या मार्फत आमचं आंदोलन कुठेतरी दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. व आम्ही जे नियोजित पद्धतीनं जे सर्व काही भायखळामधून राणीबाग येथून आमचा मोर्चा निघणार होता त्याची ज्या काही प्रोसेस होती पोलीस प्रशासनाची जे पोलीस स्टेशनमधून जे परवानग्या होत्या या सर्व काढल्यानंतरही आमच्या रॅलीची परिपूर्णता होऊ दिली नाही पोलीस प्रशासनाने. कुणाला आमदार निवासमधून उचलले, कुणाला आकाशवाणी आमदार निवासमधून उचलले, कुणाला सी एस टीहून उचलले आणि वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन उभे केले आणि यामध्ये सर्व संगणक परिचालकांची एक नाराजगी झाली आणि शासनाला असं संगणक परिचालकांचा इतिहास माहीत आहे. यापूर्वी नागपूर मोर्चामध्ये इतिहास रचलेला संगणक परिचालकांनी म्हणून शासन आम्हाला संगणक परिचालकांना घाबरत नाही. म्हणून आमचं सर्व काही ज्या काही आम्ही मोर्चा आंदोलन करत आहे हे शासन कुठेतरी दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. आमच्या न्याय आणि हक्कासाठी आम्ही जे सलग 7 वर्षापासून ग्रामपंचायतीचं जे काही ऑनलाईन कामं करतो, ज्या काही सेवा देतो आणि ज्या काही महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना आहेत ज्या योजनांमुळे महाराष्ट्र शासनाला सलग 3-3 वर्ष प्रथम पारितोषिक मिळत आहे आणि डिजिटल इंडिया डिजिटल महाराष्ट्र घडवणारा संगणक परिचालक हा तळागाळातला ग्रामीण भागातला डिजिटल महाराष्ट्र घडवणारा त्याला मुख्य व्यक्ती आहेत आणि याला शासन कुठेतरी विचारात न घेता आणि संगणक परिचालकांचा भविष्याचा विचार न करता 7 वर्षापासून विविध कंपन्यांना कंत्राट देत आहे आणि या कंपन्या आपले खिसे भरत आहे आणि यामध्ये स्वतः पंकजाताई मुंडेसुद्धा नागपूरमध्ये आश्वासन दिलं होतं की तुमचा आम्ही योग्य निर्णय घेऊ पण 7 वर्षामध्ये कुठल्याही पद्धतीचा चांगला निर्णय घेतलेला नाही. ज्या की स्वतः पंकजाताई मुंडे ग्रामविकास मंत्री आहेत यांनी कुठल्याही प्रकारचं आमचं आश्वासन पाळलेलं नाहीत आणि आमच्या भविष्याचा विचार आम्ही ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील संगणक परिचालक आहोत. शेतकरी आत्महत्याग्रस्त आहोत. यवतमाळ जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आत्महत्याग्रस्त आहेत आणि या यवतमाळ जिल्ह्यामधूनच आम्ही जवळपास कितीतरी आमचे संगणक परिचालक आत्महत्याग्रस्त कुटुंबातील आहेत. या सगळ्या बाबीचा शासनाने विचार करून आम्हा गरीब कुटुंबांना न्याय द्यावा म्हणून आम्हा संगणक परिचालकांना यावेळेस आय टी महामंडळामध्ये नियुक्ती मिळावी अशी शासनाला आम्ही विनंती करतो. परंतु आज दोन दिवसामध्ये आज दुसरा दिवस सुरू आहे. आमच्या ज्या काही मागण्या आहे याचा शासनाने कुठल्याही प्रकारचा भविष्याच्या दृष्टीनं विचार केलेला नाही. शेवटी उद्योजक म्हणून कंपन्याकडूनच भाग घेतला जात आहे महाराष्ट्र शासनाकडून. म्हणून जर समजा आमचा निर्णय झाला नाही आज आमचा दुसरा दिवस आहे. आज
दुपारपर्यंत आमचा निर्णय झाला नाही तर आम्ही या मुंबईमध्ये वेगळ्या पद्धतीचं आंदोलन करू आणि जवळपास सर्व महाराष्ट्रातील संगणक परिचालक पेटून उठलेले आहेत आणि या संगणक परिचालकांची ताकद या संगणक परिचालकांचा इतिहास या महाराष्ट्र शासनाला माहीत आहे म्हणून महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर आमचा निर्णय द्यावा।